फॉर यू जस्ट बॉर्न किड्स चॉइस। एआरके गिरी सिल्क एंड सारी। एक्स एमएलए शेनू सालगर ने विजय सिंह से किया चैलेंज, का 30 दिन बसो कल्याण में रहकर बताओ। सिंगौरी वंद नानु चैलेंज मारतीनि 30 दिन बरे बसो कल्याण ओंदे तारीखलिंद 30 तारीखिंदन बरे बसो कल्याण इद्दु तोर्सिनि डेवलपमेंट माडबेकु। अस्सलाम वालेकुम, नमस्कार, बीके न्यूज में आपका स्वागत है। मैं सैयद अमजद, आप देख रहे हैं बीके न्यूज। बसो कल्याण बीजेपी एक्स एमएलए शेनू सलगर आम आदमी पार्टी के कई कार्यकर्ताओं को बीजेपी ज्वाइन करवाया। इस ज्वाइनिंग कार्यक्रम में कांग्रेस एमएलए कैंडिडेट विजय सिंह को चैलेंज करते हुए कहा कि 1 से 30 तारीख तक यानी 30 दिन बसो कल्याण में रहकर बताओ तो मानो डेवलपमेंट बाद में देखेंगे। बसो कल्याण में सियासी माहौल गर्म, बीजेपी और कांग्रेस के उम्मीदवारों में जुबानी जंग चालू। कोई हराने की बात कर रहा है तो कोई तड़ी पार करने की बात कर रहा है। बीजेपी से शेनू सलगर को टिकट मिलते ही विजय सिंह पर जुबानी हमला करते हुए कहा कि धर्म सिंह को हराया है, विजय सिंह क्या चीज है। और मगने की सोचते बहुत दौड़ माती। उसी का पलटवार करते हुए विजय सिंह ने शेनू सलगर को तड़ी पार करने की बात कही। बसव कल्याण को ऐसा नहीं आया, तड़ी पार होके बसव कल्याण को आया वो। अब फिर उसको तड़ी पार करके वापस भेजना है। हाईलाइट इंडस्ट्री AAC ब्लॉक्स, कंस्ट्रक्ट योर ड्रीम होम विद क्वालिटी प्रोडक्ट। हाजी बिल्डर्स एंड डेवलपर्स ब्यूटीफुल होम फॉर सेल विद ऑल फैसिलिटी। सोहम इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायंस फर्नीचर। फिर शेनू सलगर विजय सिंह पर जुबानी हमला करते हुए उन्हें चैलेंज किया, 17 अप्रैल के बाद दिखाऊंगा कि मैं क्या हूं। कहा कि 50 साल से पैसे जमा कर मस्ती दिखाने सियासत में आए हैं, ये मस्ती लोग तोड़ेंगे, मैं आपको दिखाऊंगा। शेनू सलगर ने और कहा, 2019 से मैं यहां आया हूं, तब से लेकर अब तक लोगों को मेरे पास खाने पीने मिला है। और विजय सिंह से चैलेंज करते हुए कहा कि 50 साल में जवरगी, बेंगलुरु और बसो कल्याण में आप किसी को एक कप चाय पिलाई है तो बताओ। और कहा, पैसों से आप बसो कल्याण की जनता को खरीदने आए हैं, लोग तुम्हें सबक सिखाएंगे। और चैलेंज करते हुए ये भी कहा कि 17 अप्रैल को नॉमिनेशन डालने के बाद मैं क्या हूं दिखाऊंगा। इस तरह के कई चैलेंज एक्स एमएलए शेनू सलगर कांग्रेस उम्मीदवार विजय सिंह से करते हुए नजर आए। माजी मुख्यमंत्री का मगा विजय सिंह, माजी विधान परिषद सदस्य, नमेल्लर और प्रतिनिधि 6 वर्ष प्रतिनिधि। द डायमंड टैटू स्टूडियो एंड प्रेसेस, ग्वालियर कलेक्शन कट पीस सेंटर। संपूर्ण जिले प्रतिनिधि, नानु भाषण पत्रिके दोळगे नोडिद शरणु सलगरग तड़ी पार माडि इल्लि कळसार अंत हेळि नानु मातातिन नामिनेशन दिवस अदर बग्गे डिटेल अवत्तु केळकळे मातुगळु एल्लरू लाइव विडिसो मिडि राज्य केळ्ळि नानु ओंदु मातु हेळ्तीनि निम्मेल्लरिद्दवरिगे विजय सिंग ಅವರಿಗೆ ನಾನು ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ 30 ದಿನ ಬರೇ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಒಂದೇ ತಾರೀಕಿನಿಂದ 30 ತಾರೀಕಿಂದನ ಬರೇ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಇದು ತೋರಿಸ್ತೀನಿ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಬೇಕು। ನೀವೇನು 50 ವರ್ಷ ದುಡ್ಡು ಮಾಡಿರಲ್ಲ, ಆ ದುಡ್ಡಿನ ಮಸ್ತಿ ಮೇಲೆ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡಕ್ ಬಂದಿರಿ, ಈ ಜನ ನಿಮ್ಮ ಮಸ್ತಿ ಮೂರ್ ತೋರಿಸ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂತ ಸುಮಾರು 2019 ಬಂದಿ ನಾನಿಲ್ಲಿ 2019 ಇಲ್ಲಿ ತನಕ ಯಾವಾಗ ಶರಣು ಸಲಗರ್ ಇಲ್ಲಿ ಬಂದನ ಅಲ್ಲಿ ತನಕ ಶರಣು ಸಲಗರ್ ಬಲ್ ಬಂದವರಿಗೆ ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಅನ್ನ ಬೆಳಿ ಯಾವತ್ತೂ ಸಿಗ್ತದೆ ಅನ್ನ ಬೆಳಿ। ನಾನು ವಿಜಯ ಸಿಂಗ್ ಅವ್ರಿಗೆ ಬಹಿರಂಗ ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡ್ತೀನಿ, 50 ವರ್ಷ ರಾಜಕಾರಣದೊಳಗೆ ಇದ್ದೀರಿ ವಿಜಯ ಸಿಂಗ್ ಅವರೇ, ಜೇವರ್ಗಿದೊಳಗೆ ತೋರಿಸ್ರಿ, ಬೆಂಗಳೂರದೊಳಗೆ ತೋರಿಸ್ರಿ, ಬಸವ ಕಲ್ಯಾಣದೊಳಗೆ ತೋರಿಸ್ರಿ, ನಿಮ್ ಮನೆಯೊಳಗೆ ಯಾರೇ ಒಂದು ಕಪ್ ಚಾ ಕುಡ್ಸಿರ ಅಂದ್ರೆ ನಾನು ಗುಲಾಮ್ ಬಂದು ದುಡ್ಡು ಹಂಚಿಕೆಸಿಂದ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಜನರಿಗೆ ಖರೀದಿ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ ನೀವು ಹೊಂಟಿರಿ, ಈ ಜನ ನಿಮ್ಗೆ ಪಾಠ ಕಲಿಸ್ತಾರ, ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ, ನನ್ನ ಮಾತು ಲೈವ್ ನೋಡ್ರಿ, 17 ತಾರೀಕಿಗೆ ನನ್ನ ಚಾಲು ಆತ ನಿಮ್ ನಾನು 17 ಬಂಧುಗಳೇ, ನೀವೆಲ್ಲರೂ ಇಲ್ಲೇನು ತಾವು ಇದ್ದೀರಿ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಕೈ ಮುಗಿತೀನಿ, ತಾವು ದಯಮಾಡಿ ಏನು ದುಡ್ಡಿನ ಬಲದ ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ರಿ ಶರಣು ಸಲಗರ್ ಏನ್ ಖರ್ಚು ಮಾಡ್ತಪ್ಪ, ನೀ ಸಾವಿರಾರು ಜನರಿಗೆ ನಾವೆಲ್ಲಿ ಬಟ್ ಮಾಡಿದೆವು, ಯಾರಿಗ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಆಗ್ಯದ, ಯಾರಿಗ ಕಿಡ್ನಿ ಪೇಷಂಟ್ ಅರ, ಯಾರ ಬಣಮಿ ಸುಟ್ಟದ, ಯಾರ ಆಕಳ ಸತ್ತದ, ಯಾರ ಎಮ್ಮಿ ಸತ್ತದ, ಯಾರ ಮನಿ ಬಿದ್ದದ, ಯಾರ ಮನಿಗೆ ತಗಡ ಇಲ್ಲ, ಸಾವಿರಾರು ಜನರಿಗೆ ಶರಣು ಸಲಗರ್ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಯಾರ, ನೀವು ಒಂದೇ ಸಲಕ್ಕೆ ಬಂದು 1000 2000 ವೋಟರ್ಗ
ಖರೀದಿ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಇವರೇನು ಬಜಾರ್ದಂದ ಕಳಕಿ ಅಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿಶ್ವಾಸದ ಬಸವ ಕಲ್ಯಾಣ ಜನ 1,000-2,000 ರೂಪಾಯಿ ಮಾರಾಟ ಆಗ್ತಕ್ಕಂತ ಹೇಸಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ವಿಜಯ್ ಸಿಂಗ್ ನಾಲ್ಕು ಜನನು ಸಿಗಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂತ ಭರವಸೆ ನನಗಿದೆ ಸ್ನೇಹಿತರೆ. ಹೌದು, ಒಂದ್ ವೇಳೆ ನಾನು ಸವಾಲ್ ಹಾಕ್ತೀನಿ ವಿಜಯ್ ಸಿಂಗ್ ಅವರಿಗೆ, ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟು ಖರೀದಿ ಮಾಡೋ ತಾಕತ್ತಿತ್ತಂದ್ರ ನೀವು ಸೋಮವಾಸಿ ಅವರಿಗೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ತೋರಿಸ್ರಿ. ನಾನು ನಿಮ್ ಗುಲಾಮ್ ಆಗ್ತೀನಿ. ಸೋಮವಾಸಿ ಅವರಿಗೆ 70,000 ಜನರಿಗೆ ಏನ್ ಖರೀದಿ ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು? ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ.